नमस्कार, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। रेसिपी खूप छान आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे गाजराचा हलवा करण्यासाठी मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ आपल्याला पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याचं सालही काढून घेतलेलं आहे आणि मोठ्या किसणीने आपण असं किसून घ्यायचे आहेत। सर्व गाजरे आपण किसून घेऊया। 5 ते 10 मिनिटात एवढे गाजर आपले किसून होतात। तर येथे तुम्ही पाहू शकता सगळ्या गाजरांचा किस आता आपला करून झालेला आहे। आणि गाजर किसल्यानंतर त्याचे हे जे छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात ते आपण तसेच ठेवणार आहोत, कारण हाताला किसणी लागू शकते, त्यामुळे छोटे तुकडे आपण नंतर चटणीत वगैरे घालू शकतो किंवा पुलावमध्ये घालू शकतो। येथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आहे। साजूक तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे। त्यानंतर सर्व किसलेलं गाजर आपण कढईमध्ये घालून घेऊयात आणि 1-5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हा गाजराचा किस चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये। आज हा गाजराचा हलवा मी खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूपच छान होतो। इथे झाकण ठेवून आपण चांगली वाफ आणून घेऊयात, म्हणजे गाजर लवकर शिजला जाईल। तर 5 मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि येथे पाहू शकता थोडासा आता गाजराचा किस चांगला नरम झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर येथे मी 1 कप दूध घालून घेतलं, चांगलं मिक्स करून घेत आहे। दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालू शकतं, कारण जेवढं तुम्ही दूध घालताल तेवढा आपला हा गाजराचा हलवा स्वादिष्ट तयार होतो। दुधामुळे गाजराचा किस पटकन शिजलाही जातो। तर येथे आता आपण व्यवस्थित हे दूध मिक्स करून घेतलेलं आहे। दूध घालून मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देऊयात। त्यानंतर मी येथे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर मध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि कस्टर्ड पावडर दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। तर चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, गुठळ्या अजिबात राहू देऊ नका। व्यवस्थित ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झाली की आपल्याला हलव्यामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे। तर कस्टर्ड पावडर हलव्यामध्ये घातल्यामुळे हलव्याची चव खूप छान लागते। एकदा या पद्धतीने हलवा नक्की करून पहा। तर कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून गाजराच्या हलव्यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून चांगला हा गाजराचा हलवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे। कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू शकता, मँगो फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवर कुठल्याही वापरू शकता। कस्टर्ड पावडरमुळे थोडासा घट्टसरपणा येतो। आता येथे 5 मिनटं पुन्हा एकदा वाफ देऊन घेतली बारीक गॅसवर। तर येथे पाहू शकता मऊसूत आपलं हे गाजराचा किस चांगला शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। आपण साखर न वापरता हा हलवा बनवणार आहोत, गुळामुळे खूप छान चव येते। एकदा गूळ घालून हा हलवा नक्की बनवून पहा। तर येथे 1 वाटी मी गूळ घातलेला आहे आणि अजून 1/2 वाटी घातलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। तर येथे गूळ घालून आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। गुळाचा हलवा करताना केव्हाही दूध आधी घालायचं आणि दूध चांगलं आटलं की त्यानंतरच गूळ घालायचा, नाहीतर तुम्ही दूध घातल्यानंतर गूळ घातला तर ते दूध फुटू शकतं। त्यामुळे आधी दूध पूर्णपणे आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच गूळ घालायचा आहे। तर येथे गूळही आता चांगला विरघळून घेऊयात आपण। तर लगेचच 1-5 मिनटातच हा गूळ चांगला विरघळून जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। थोडासा घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा चांगला शिजून घ्यायचा आहे। आता गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ तर आलंच, त्यामुळे मी येथे जायफळ घालत आहे। आपण या हलव्यामध्ये विलायचीचा पण वापर करणार नाही, कारण की हा हलवा आपण गुळाचा बनवत आहोत, त्यामुळे मी येथे जायफळ घातलेलं आहे आणि चिमटभर मीठ पण घातलेलं आहे। तर येथे पाहू शकता रंगही खूप मस्त दिसत आहे आणि चवीला हा हलवा खूप छान होतो। आता हा गाजराचा हलवा अजून स्वादिष्ट करण्यासाठी आपण येथे साईचा वापर केलेला आहे। दुधावरची साई मस्तपैकी यामध्ये घालूयात आपण आणि मिक्स करून घेऊयात आणि
पुन्हा एकदा हा हलवा आपल्याला चांगला आटून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटात आपला हा हलवा तयार होतो। एक बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा चांगला शिजून घेऊयात। त्यानंतर आता येथे पाहू शकता ड्रायफ्रूट्सही आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचे, तर तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता काहीही तुम्ही यामध्ये घालू शकता। तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं आपण हलवून मिक्स करून घेऊया। तर खूपच मस्त झालेला आहे हा गाजराचा हलवा। हलवा चांगला शिजल्यानंतर सर्वात शेवटी 1 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचा आहे। तुपामुळे हलव्याला शायनिंगही खूप छान येतं। तर येथे पाहू शकता खूपच मस्त दिसत आहे हा गाजराचा हलवा। तर या पद्धतीने तुम्ही हलवा नक्की करून पहा। तर थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम हलवा तुम्ही मस्त करून पहा। आता आपण हलवा येथे सर्व करूया। मग कशी वाटली आजची ही गाजराच्या हलव्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।